ओम शांती। आज आपण 6 सप्टेंबर 2020 ची अव्यक्त वाणी ऐकणार आहोत। मुरलीचं सार आहे आत्मिक व्यायाम। बाप दादा सर्व मुलांची गोड शांतीच्या स्थितीला पाहत आहेत। एका सेकंदामध्ये शांतीच्या स्थितीमध्ये स्थिर व्हायचे आहे। याचा अभ्यास किती झालेला आहे? या स्थितीमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा स्थिर होऊ शकता की वेळ लागतो? कारण अनादि स्वरूप गोड शांती आहे। आदि स्वरूप आवाजामध्ये येण्याचे आहे, परंतु अनादि अविनाशी संस्कार शांतीचे आहे। तर आपल्या अनादि संस्कार आदि स्वरूप अनादि स्वभावाला जाणून जेव्हा पाहिजे तेव्हा त्या स्वरूपामध्ये स्थिर राहू शकता। 84 जन्म आवाजामध्ये येण्याचे आहेत, म्हणून नेहमी अभ्यास आवाजामध्ये येण्याचा आहे। परंतु अनादि स्वरूप आणि परत या वेळेत चक्र पूर्ण झाल्यामुळे परत शांतीच्या घरामध्ये जायचे आहे। आता घरी जाण्याची वेळ आहे। आता आदि मध्य अंत तिन्ही काळाची भूमिका समाप्त करून आपल्या अनादि स्वरूप आदि स्थितीमध्ये स्थिर होण्याची वेळ आहे। म्हणून या वेळेत याच अभ्यासाची जास्त आवश्यकता आहे। स्वतःला तपासा की कर्म इंद्रियाची बनलो आहोत? आवाजामध्ये येण्याची इच्छा नाही तर मुखाचा आवाज स्वतःकडे आकर्षित तर करत नाही? यालाच आत्मिक व्यायाम म्हणले जाते। जसे वर्तमान वेळे अनुसार शरीराच्या सर्व आजारांचा इलाज व्यायाम शिकवितात, तर या वेळेत आत्म्याला शक्तिशाली बनण्यासाठी या आत्मिक व्यायामाचा अभ्यास पाहिजे। आसपास कसेही वातावरण असेल, गोंधळाची स्थिती असेल, परंतु आवाजामध्ये राहता आवाजापासून शांतीमध्ये जाण्याच्या अभ्यासाची खूप आवश्यकता आहे। शांत वातावरणामध्ये शांतीमध्ये स्थिर राहणे ही काय मोठी गोष्ट नाही। अशांतीमध्ये तुम्ही शांत राहणे या अभ्यासाची आवश्यकता आहे। असा अभ्यास जाणता? खुशाल ती आपली कमजोरीची हलचल असेल, संस्कारांच्या व्यर्थ संकल्पांची हलचल असेल। अशा हलचलीच्या वेळे स्वतःला अचल बनवू शकतो की वेळ लागतो? कारण वेळ लागणे ही कधीही धोका देऊ शकतो। समाप्तीच्या काळात पुरुषार्थासाठी जास्त वेळ मिळणार नाही। अंतिम परिणामाचा पेपर काही सेकंड किंवा मिनिटाचा असेल, परंतु चहूबाजूच्या हालचालीच्या गोंधळाच्या वातावरणामध्ये अचल राहण्यानुसार क्रमांक मिळणार आहेत। जर खूप काळाचा हलचलच्या स्थितीमध्ये वेळ लागण्याचा अभ्यास असेल तर समाप्तीच्या वेळेत परिणाम काय होईल? म्हणून या आत्मिक व्यायामाचा अभ्यास करा। मनाला जिथे पाहिजे आणि जितका वेळ स्थिर करू इच्छितो तेवढा वेळ तेथेच स्थिर करू शकू। अंतिम पेपर खूपच सहज आहे आणि अगोदरच बाबा सांगतात की हा पेपर येणार आहे, परंतु क्रमांक खूप थोड्या वेळेत मिळणार आहे। स्थिती पण शक्तिशाली हवी,
देह, देहाचे संबंध, देहाचे संस्कार, व्यक्ती किंवा वैभव, प्रकंपन, वातावरण सर्व असताना पण आकर्षित करायला नको। यालाच नष्ट मोहा समर्थ स्वरूप म्हणतात। तर असा अभ्यास आहे, लोक ओरडत राहतील आणि तुम्ही अचल राहाल। प्रकृती मायापण सर्व शेवटपर्यंत कितीही डाव लावण्यासाठी स्वतःकडे आकर्षित करे, परंतु तुम्ही अनासक्त आणि बाबांचे प्रिय बनण्याच्या स्थितीमध्ये स्थिर राहा, मगन राहा। याला म्हणले जाते पाहून पणे न पाहणे, ऐकून पण न ऐकणे, असा अभ्यास हवा। यालाच गोड शांतीच्या स्वरूपाची स्थिती म्हणली जाते। तरीही बापदादा वेळ देत आहेत, कोणती कमी असेल तर आता पण दूर करू शकता, कारण खूप वर्षाचा हिशोब आहे ना, आता पण थोडी संधी आहे। म्हणून या अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष द्या। चांगल्या मार्काने पास होणे किंवा पास होणे या अभ्यासाच्या आधारावरच अवलंबून आहे। असा अभ्यास आहे। वेळेची घंटा वाजल्यानंतर तयार होणार की आता विचार करता की तयार व्हायचे आहे? या अभ्यासामुळे अष्टरत्नांची माळ विशेष लहान बनली आहे। खूप थोड्या वेळेसाठी आहे, जसे तुम्ही लोक म्हणता की सेकंड मध्ये मुक्ती किंवा जीवन मुक्ती घेण्याचा सर्वांना अधिकार आहे। तर समाप्तीच्या वेळेत क्रमांक मिळणे थोड्या वेळेची गोष्ट आहे, परंतु जरा पण हलचल नको। बस बिंदू म्हणल्याने बिंदू स्वरूपामध्ये राहावे, बिंदू हलायला नको। असे नाही की त्या वेळेत अभ्यास सुरू करा, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, हे चालणार नाही, कारण ऐकवले ना, आघात पण चहुबाजूने होईल। शेवटपर्यंत सर्व करतील, प्रयत्न करतील, शेवटी प्रयत्न सर्व करतील। प्रकृतीमध्ये पण जितकी शक्ती असेल, मायामध्ये जितकी शक्ती असेल, प्रयत्न करतील। त्यांचे पण अंतिम प्रयत्न आणि तुमची पण अंतिम कर्मातील कर्म बंधन मुक्त स्थिती असेल। दोन्हीकडे खूप शक्तिशाली दृश्य असेल, ते पण पूर्ण शक्तीने आणि हे पण पूर्ण शक्तीने। परंतु सेकंदाचा विजयाचे नगारे वाजवतील। समजले अंतिम पेपर कसा असेल? सर्व शुभ संकल्प हाच ठेवतात आणि ठेवायचा पण आहे की क्रमांक एक मिळवण्याचा आहे। जेव्हा चहुबाजूच्या गोष्टींना जिंकाल तेव्हा क्रमांक एक मिळेल। एका पण गोष्टीमध्ये जरा पण व्यर्थ वेळ जात असेल तर क्रमांक शेवटी होईल। म्हणून तपासून पहा, चहुबाजूला तपासून पहा। डबल विदेशी सर्वांमध्ये तीव्र जाऊ इच्छितात ना, म्हणून तीव्र पुरुषार्थ आणि पूर्णपणे लक्ष याच अभ्यासामध्ये आतापासून देत राहा। समजले? परीक्षेतील प्रश्नाला पण जाणता आणि वेळेला पण जाणता, परत तर सर्व पास व्हायलाच पाहिजे ना। जर अगोदरपासून परीक्षा मध्ये प्रश्नांची माहिती असेल तर तयारी करतात ना, परत पास तर होतात। तुम्ही तर सर्व पास होणारच आहेत ना।
या मौसम मध्ये बापदादाने प्रत्येकाला भेटण्यासाठी भंडारा सुरू केला आहे. पुढे काय होणार आहे ते परत सांगतो. आता तर भंडाऱ्यामधून जे पण घेण्यासाठी आले आहेत ते घेतीलच. वैश्विक नाटकाचे दृश्य नेहमी बदलत राहते, परंतु या मौसम मध्ये मग ते भारतवासी असतील किंवा दुहेरी परदेशी असतील, सर्वांना विशेष वरदान तर मिळाले आहे. बापदादांनी जो वायदा केला आहे तो तर निभावतील ना. या मौसमाचे फळ खाऊन घ्या. म्हणजे फळ आहे भेटणे, वरदान मिळवणे. सर्व मौसमाचे फळ खाण्यासाठी आले आहेत ना. बापदादांना पण मुलांना पाहून खुशी होते. परत सरकारी सृष्टीमध्ये तर सर्व पाहिजे असते. आता तर मौज करून घ्या. परत मौसमाचे नंतर सांगेल. सेवेचे स्थान जरी वेगवेगळे आहेत, परंतु सेवेचे लक्ष तर एकच आहे. उमंग उल्हास एकच आहे. म्हणून बापदादा सर्व स्थानाला विशेष महत्व देतात. असे नाही कि एक स्थान महत्वाचे आहे दुसरे कमी आहे, असे नाही. ज्या पण धरतीवरती मुले पोहोचले आहे त्यामध्ये काही ना काही विशेष परिणाम अवश्य निघणार आहे. परत कोणाला जरा लवकर निघेल, कोणाला वेळे अनुसार दिसून येईल, परंतु विशेष तर सर्व ठिकाणांची आहे. अनेक चांगले चांगले रत्न निघाले. असे समजायचे नाही की आम्ही तर साधारण आहोत आणि सर्व विशेष आहेत. जरी कोणी विशेष नसते तर बाबांजवळ पोहोचले नसते. विशेषता आहे, परंतु कोणी विशेषता सेवेमध्ये लावतात तर कोणी सेवेमध्ये लावण्यासाठी आता तयार होत आहे. बाकी सर्व विशेष आत्मा आहे. सर्व महारथी महावीर आहात. एका एकाची महिमा सुरू कराल तर खूप लांब लचक बने. शक्तींना पहा तर प्रत्येक शक्ती महान आत्मा विश्व कल्याणकारी आत्मा दिसून येईल. असे आहात ना कि फक्त आपापल्या स्थानाचे कल्याणकारी बनायचे आहे. अच्छा, दुसरी मुरली आहे. रिवाइज कोर्स 19 मार्च 1986 ची मुरलीच सार आहे. अमृत वेळ श्रेष्ठ प्राप्तीची वेळ आहे. आज आत्मिक बागवान आपल्या आत्मिक गुलाबांच्या फुलांची बाग पाहत आहे. आत्मिक गुलाबाची बाग आता संगम युगामध्ये बापदादांद्वारे बनते. बापदादा प्रत्येक गुलाबाच्या फुलांना आत्मिक सुगंध आणि आत्मिकतेचे द्वारे उमललेले हर्षित फुलांची चमक पाहत आहे. सुगंधी सर्व आहेत, परंतु कुणाचा सुगंध नेहमी राहतो आणि कुणाचा सुगंध थोड्या वेळापुरता राहतो. कोणता गुलाब नेहमी उमललेला आहे आणि कोणता थोड्या उन्हामुळे किंवा मौसमाच्या हिशोबामुळे कोमजलेला आहे. परंतु तरीही आत्मिक बागवानाच्या बागेमधील आत्मिक गुलाब आहात. कोण कोणत्या आत्मिक गुलाबामध्ये ज्ञानाची सुगंध विशेष आहे? कुणामध्ये आठवणीचा सुगंध विशेष आहे, तर कुणामध्ये धारणेचा सुगंध, तर कोणामध्ये सेवेच्या सुगंधामध्ये विशेष आहे. कोणी कोणी असे आहेत जे सर्व सुगंधाने संपन्न आहे. बागेमध्ये सर्वात प्रथम नजर कोणावरती जाईल?
ज्यांचा दूर वरूनच सुगंध आकर्षित करेल. तिकडे सर्वांची नजर प्रथम जाते. तर आत्मिक बागवान नेहमी सर्व आत्मिक गुलाबांच्या फुलांना पाहत आहे, परंतु क्रमांकानुसार. प्रेम पण सर्वांशी आहे, कारण प्रत्येक गुलाब फुलांचे बागवान प्रति खूप प्रेम आहे. मालकाशी फुलांचे प्रेम आहे आणि मालकाचे पण फुलांची प्रेम आहे. तरीही शोकेश मध्ये ठेवणारे आत्मिक गुलाब तेच असतात, जे नेहमी सर्व सुगंधाने संपन्न आहेत आणि नेहमी उमललेले आहेत, कोमजलेले कधीच नाही. रोज अमृत वेलेला बापदादा स्नेह आणि शक्तींच्या विशेष पालनेद्वारे सर्व आत्मिक गुलाबांच्या फुलांना भेटतात, मिलन करतात. अमृत वेल विशेष प्रभू पालनेची वेळ आहे. अमृत वेल विशेष परमात्म मिलनची वेळ आहे. आत्मिक संवाद करण्याची वेळ आहे. अमृत वेलेला भोले भंडारीच्या वरदानाच्या खजानाद्वारे सहज वरदान प्राप्त करण्याची वेळ आहे. जे गायन आहे मन इच्छित फल प्राप्त करणे, या वेळेतील अमृत वेळेचे गायन आहे. विना कष्ट खजाने प्राप्त करण्याची वेळ आहे. अशा चांगल्या वेळेला अनुभवांद्वारे जाणू शकता. या श्रेष्ठ सुखाच्या श्रेष्ठ प्राप्तीला अनुभवीच जाणू शकता. तर बापदादा सर्व गुलाबांना पाहून हर्षित होता. बापदादा पण म्हणतात, माझे आत्मिक गुलाब तुम्ही वाहा वाहाचे गीत गाता, तर बापदादा पण हेच गीत गात राहतात. मुरली तर खूप ऐकल्या आहेत, ऐकून ऐकून संपन्न बनले आहात. आता महादानी बनून देण्याचे नियोजन करत आहात. हा उमंग पण खूप चांगला आहे. युके इंग्लंड म्हणजेच ओके राहण्याची पाळी आहे. दुहेरी परदेशीचा एक शब्द ऐकून बापदादा नेहमी हर्षित होत राहतात. कोणता शब्द? धन्यवाद. हा शब्द धन्यवाद करताना पण बाबांची आठवण करत राहतात, कारण सर्वात प्रथम धन्यवाद मनापासून बाबांचे मानतात. तर कुणाला पण धन्यवाद करतात, तर प्रथम बाबांची आठवण येईल ना. ब्राह्मण जीवनामध्ये प्रथम धन्यवाद स्वतःच बाबांप्रती निघते ना. उठता बसता अनेक वेळेस धन्यवाद म्हणतात. ही पण बाबांची आठवण करण्याची विधी आहे. युके रहिवासी सर्व वेगवेगळ्या हदच्या शक्ती असणाऱ्यांना भेटण्यासाठी निमित्त बनले आहेत. अनेक प्रकारच्या ज्ञानाच्या शक्ती आहेत. वेगवेगळ्या शक्ती असणारे वेगवेगळ्या वर्गाचे वेगवेगळ्या धर्माचे भाषेचे सर्वांना मिळून एक ब्राह्मण धर्मामध्ये घेऊन येणे, ब्राह्मण वर्णामध्ये घेऊन येणे, ब्राह्मण भाषेमध्ये घेऊन येणे. ब्राह्मणांची भाषा आपली आहे. जे नवीन समजू शकत नाही की हे काय बोलत आहे, तर ब्राह्मणांची भाषा, ब्राह्मणांचा शब्दकोश आपला आहे. युके निवासी सर्वांना एक बनवण्यामध्ये व्यस्त राहतात. संख्या पण चांगली आहे आणि स्नेह पण चांगला आहेच. प्रत्येक स्थानाची आपापली विशेषता तर आहेच, परंतु आज युके निवासी बाबत बोलत आहेत.
यज्ञ स्नेही यज्ञ सहयोगी ही विशेषता चांगली दिसून येते। प्रत्येक पावलावरती प्रथम यज्ञ म्हणजे मधुबनचा हिस्सा काढण्यामध्ये क्रमांक एक चे आहे। प्रत्येक मधुबनची आठवण पण एक विशेष भेट बनून जाते। प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक पावलामध्ये मधुबन म्हणजेच बाबांची आठवण किंवा बाबांनी दिलेले शिक्षण आहे किंवा बाबांचे ब्रह्मा भोजन आहे किंवा बाबांची भेट आहे। मधुबन स्वतःच बाबांची आठवण देण्यासाठी निमित्त आहे। कुठे पण राहतात बाबांची आठवण येणे म्हणजेच विशेष स्नेह आहे। त्यामुळे प्रगती होत राहते, कष्टापासून मुक्त होतात, सेकंदामध्ये बटन चालू केले आणि पोहोचले। बापदादांना काही हिरे मोती नाही पाहिजे, बाबांना स्नेहाने दिलेली छोटी वस्तूच हिरे रत्न आहे। म्हणून सुदामाच्या पोह्याचे गायन आहे ना, याच भावार्थ याचा भावार्थ हाच आहे की स्नेहाच्या लहानशा सुईमध्ये पण मधुबनची आठवण येते, तर ते पण खूप मोठे अमूल्य रत्न आहे। कारण स्नेहाची किंमत आहे, किंमत स्नेहाची आहे, गोष्टीची नाही। जर कोणी तेच कितीही दिले परंतु स्नेह नाही तर त्यांची जमा होत नाही। जर स्नेहाने थोडे पण जमा केले तर त्याचे अनेक पटीने जमा होते। तर बाबांना स्नेह पसंत आहे। तर युके निवासींची विशेषता यज्ञ स्नेही यज्ञ सहयोगी सुरुवातीपासूनच राहिले आहे। हाच सहज योग पण आहे। सहज योगाचे संकल्प आल्यामुळे आठवण पण बाबांची राहील ना। तर सहयोगी सहज योगी स्वतःच बनतात। योग बाबांशी असतो, मधुबन म्हणजेच बापदादांशी। तर सहयोगी बनणारे पण सहज योगाच्या विषयामध्ये चांगले क्रमांक घेतात। मनापासून दिलेला स्नेह सहयोग बाबांना प्रिय आहे। म्हणून येथे स्मृती स्थळ पण दिलवाला मंदिर बनले आहे। दिलवाल्या बाबांना मनापासून दिलेले स्नेह मनापासूनचा सहयोगच प्रिय आहे। लहान दिलवाले लहान सौदा करून खुश होतात आणि मोठ्या मनाने बेहदचा सौदा करतात। पाया मोठ्या मनाचा आहे तर विस्तार पण खूप होत आहे। काही जागेवरती वृक्ष पाहाल तर वृक्षाच्या शाखा पण खोड बनतात। तर युके पायांपासून निघाले फांद्या निघाल्या आहेत, आता त्या फांद्या पण खोड बनल्या आहेत। त्या खोडाद्वारे शाखा निघत आहे, जसे ऑस्ट्रेलिया निघाले, अमेरिका, युरोप, आफ्रिका निघाले, सर्वजण खोड बनले आहेत। प्रत्येक खोडाद्वारे शाखा पण चांगल्या प्रकारे वृद्धी करत आहे। पाया स्नेह आणि सहयोगाच्या पाण्याद्वारे मजबूत आहे, म्हणून विस्तार पण चांगला होत आहे आणि फळ पण चांगले निघाले आहे। अच्छा, आपण आपल्या सर्व आत्मिक मुलांकडून बापदादांना या गोड गोड आठवण आणि नमस्ते। वरदान आहे, देह भानाचा त्याग करून क्रोध न करणारे निर्माण चित्त भव।
जी मुलं देह भानाचा त्याग करतात त्यांना कधीच क्रोध येऊ शकत नाही। क्रोध येण्याचे दोन कारण असतात, एक जेव्हा कोणी खोटे बोलतात आणि दुसरे म्हणजे कोणी निंदा करतात। या दोन गोष्टीच क्रोधाला जन्म देतात। अशा परिस्थितीमध्ये निर्माण चित्तच्या वरदानाद्वारे अपकारी वरती पण उपकार करा, निंदा करणाऱ्यांना खरा मित्र बनवा, तेव्हा म्हणाल कमाल। जेव्हा असे परिवर्तन दाखवाल तर विश्वामध्ये प्रसिद्ध व्हाल। बोधवाक्य आहे, मौजांचा अनुभव करण्यासाठी मायेच्या वश होणे सोडून स्वतंत्र बना। अच्छा, ओम शांती।